कुख्यात आंतरराष्ट्रीय तस्कर कुट्टू पारधी, विदर्भातला मोस्ट वॉन्टेड शिकारी, मूळचा मध्य प्रदेशातल्या कटनीमधला असणाऱ्या या कुट्टूवर पूर्व विदर्भातल्या 4 वाघांसह विविध राज्यातल्या वाघांच्या शिकारीचा आरोप आहे. पवनी आणि नाकाडुंगरीमध्ये वाघांची शिकार केल्यानं तो भंडारा कारागृहात होता. सीबीआय मुंबई आणि मेळघाट सायबर क्राईम यांनी जीवावर उदार होऊन त्याला पकडलं होतं, पण वडसा न्यायालयातून परतताना तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. कट्टू पारधी आरोपी फरार झाल्यानंतर 2 पोलीस हवालदार होते, त्याच्या संरक्षणासाठी त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि या आरोपीचा शोध घेण्यासाठी 3 पथकं विविध ठिकाणी रवाना झाली. कुट्टू पारधी निसटून आता आठवडा झाला, पण कुठलीही प्रगती झाली नसल्यानं 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. त्याच्या शोधासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये 3 पथकं रवाना झाली आहेत. कुट्टू हा आंतरराष्ट्रीय शिकारी आणि तस्कर असल्याची माहिती वनविभागानं पोलिसांना दिली नाही, त्यामुळे कुट्टू पसार प्रकरणात योग्य सुरक्षा दिली गेली नाही असं बोललं जात आहे. आता वनविभाग आणि पोलीस एकमेकांवर चिखलफेक करतायत, पण त्यांच्या हातचं सावज मात्र निसटून गेलंय आणि वाघ पुन्हा संकटात आलेत. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.